संभाजी कावजी कोंढाळकर हे शरीराने ढिप्पाड, दष्टपुष्ट आणि प्रचंड ताकदीचे होते. त्यांची शारीरिक ताकद एवढी होती की ते घोड्याचे चारही पाय एकत्रपणे धरून त्या घोड्याला सहज उचलत. अशा ताकदवर संभाजींनी प्रतापगड युद्धाच्या प्रसंगी जी मर्दुमकी गाजवली होती त्यामुळे शिवाजीराजांनी खुश होऊन संभाजींना चाकण येथे संपूर्ण पागेवरचे अधिकारी नेमले. ज्यावेळी शाहिस्ते खान स्वराज्यावर चालून आला होता तेव्हा त्याने चाकणचा किल्ला जिंकून घेतला होता. काही कारणांमुळे शिवाजीराजांची गैरमर्जी झाल्याने संभाजी हे शाहिस्ते खानाला जाऊन मिळाले. शाहिस्ते खानाला संभाजींचा पराक्रम माहीत होता. त्यानेही संभाजींना मलकर येथे ठाणेदार म्हणून नेमले. पुढे चाकणचा किल्ला ताब्यात आल्यावर किल्ल्याचे हवालदार म्हणून संभाजींची नेमणूक शाहिस्ते खानाने केली. मोगलांकडे गेलेले 23 किल्ले व इतर प्रदेश परत जिंकून घेण्याचा सपाटा शिवाजीराजांनी लावला. शिवाजी महाराज हे सेनापती प्रतापराव गुजर यांच्यासह जेव्हा चाकणवर चालून गेले तेव्हा संभाजी हे राजांवर चालून आले. सेनापती प्रतापराव गुजरांनी संभाजींना द्वंद्व युद्धाचे आव्हान दिले. प्रतापरावांनी या युद्धात संभाजींचा पराभव करून संभाजींना यमसदनी धाडले. घोड्याला सहजपणे उचलून घेणाऱ्या ताकदवर संभाजींना ठार करणारे सरसेनापती प्रतापराव गुजर किती ताकदीचे असावेत याची कल्पना येते. हा व्हिडिओ इतिहास अभ्यासक आणि लेखक डॉक्टर सचिन पोवार यांच्या मार्गदर्शनामुळे आपल्यासमोर मांडता आला.